पत्ता कड़वा है। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी तहसीलदार मुकेश हिवाळे आणि पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन दिले। तसेच यापुढे असे कोणीही बेताल वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी आरपीआय तालुकाध्यक्ष खेडकरांना महाराष्ट्र माळी समाज महासंघ नाशिक विभागीय अध्यक्ष पत्रकार सागर महाजन, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अण्णा मोरे, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष भिकन महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघ व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन महाजन, देवराम महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राहुल पाटील, जाकीर कुरेशी, विनोद अडकमोल, गुरुदास भालेराव, ईश्वर बावीसकर, देविदास बावीसकर, चालक मालक संघटनेचे अनिल महाजन, महाराष्ट्र माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष मनोहर महाले यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी असलेले चंद्रकांत पाटील यांनी या महापुरुषांच्या बाबतीमध्ये एक बेताल असं वक्तव्य केलेलं आहे। एका समारंभामध्ये, एका संमेलनामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून या शाळा सुरू केलेल्या आहेत असं यांनी हे बेताल वक्तव्य केल्यामुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत। अशा या बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा या सर्व समावेशक सगळं तालुक्यातील संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि असं बेताल वक्तव्य कोणी करत असेल यामुळे हा वडगाव तालुका शांत बसणार नाही, याच्यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल या ठिकाणी आम्ही सर्व पक्षी या ठिकाणी त्यांचा निषेध करतो। विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब इनका पत्ता कडवा आहे। जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।